रवी त्याची पत्नी मीनू आणि मुलगी आशी सोबत राहत होता. रवी एका चांगल्या कंपनीत नोकरीला होता. रवी या शहरात नवीनच आला होता आणि त्याला तिथली फारशी माहिती नव्हती. शहराबाहेर असलेल्या जंगलात फिरण्याकरता एक सुंदर जागा होती. तिथेच एका भूताने झपाटलेली टेकडी पण होती. मोठ्या आनंदात रवी आज ऑफिसमधून घरी येतो. अरे काय झालं, खुशीत दिसतेय स्वारी? मला 2 दिवसाची सुट्टी मिळाली आहे आणि फिरायला जाण्यासाठी रेल्वेच्या 2 तिकीट आहेत. पण मला शहराबाहेर फिरायला जायचं नाहीये. का, काय झालं? याच शहरात एक टेकडी आहे आणि तिथून खूप छान व्ह्यू दिसतो. मग ह्या तिकीट फुकट जातील. अनेक दिवसांपासून आशीला सुद्धा त्या टेकडीवर जायची इच्छा आहे. त्या टेकडीवर जाण्याचा विचार सुद्धा करू नकोस. मी त्या टेकडी बद्दल खूप ऐकलंय. तिकडे म्हणे अनेकांचा मृत्यू झालाय. ती झपाटलेली टेकडी आहे. तुला तर ठाऊकच आहे की मला ऍडव्हेंचरची किती आवड आहे. चल ना, जाऊन बघूया नक्की काय रहस्य आहे. जर सगळं माहित आहे तरी जीवावर उदर व्हायची काय गरज आहे? ते मला काय माहित नाही. मला तिथे जायचंय म्हणजे जायचंयच. मीनूच्या हट्टापुढे रवीचं काही चालत नाही आणि दुसऱ्या दिवशी तिथे जाण्याची तयारी करतात. तिघेही त्यांच्या गाडीतून त्या टेकडीजवळ जाऊन पोहोचतात. पण तिथे तर अगदी शुकशुकाट असतो. तिथे कुणीही नसतं. बघ, मी तुला आधीच सांगितलं होतं की आपण इथे यायला नको म्हणून. ही जागा चांगली नाहीये. तुला इथलं सौंदर्यच समजत नाहीये. बघ इथे किती शांतता आहे. शांती नाही, शुकशुकाट आहे. तू उगाच घाबरतोयस रवी, आणि आशीला सुद्धा घाबरवतोयस. अच्छा, मला भीती वाटतेय. मग मला सांग की इथे एकही मनुष्य का नाही आहे? सगळे तुझ्यासारखेच असणार ज्यांना शांतता आवडत नाही. तुम्ही दोघं का भांडताय? बरं राहिलं, तुम्ही काय ते नक्की ठरवा. तोपर्यंत मी तिथे लांब जाऊन बसते. आई बाबांच्या भांडणाला कंटाळून आशी लांब एका दगडावर जाऊन बसते. ते दोघे अजूनही वाद घालत आहेत. इतक्यात त्यांना आशीच्या किंचाळण्याचा आवाज येतो. ते मागे वळून पाहतात तर आशी त्या दगडासकट दरीत पडते. आशी, आशी, आशी बाळा, कुठे आहेस तू? दोघेही धावत तो दगड होता त्या ठिकाणी येतात आणि त्या दोघांचा सुद्धा पाय घसरू लागतो. ते दोघेही दरीत पडतात. दोघांच्याही डोक्यातून रक्त वाहत होतं आणि दोघेही बेशुद्ध पडले होते. एका तासानंतर मीनू शुद्धीवर येते. ती पाहते की रवी सुद्धा तिथेच बाजूला बेशुद्ध पडला आहे. पण आशीचा काहीही पत्ता नसतो. रवी, रवी उठ, आशी कुठे आहे आणि हे आपण कुठे आलोय? मी तर तुला आधीच सांगितलं होतं की या जागी येणं योग्य नाही. आता आपल्या मुलीला काही झालं तर काय करायचं? मीच कुणाचं काही ऐकलं नाही. त्या दरीत दोघे आशीचा शोध घेत असतात पण आशीचा काहीही पत्ता लागत नाही. करता करता संध्याकाळ होते. दोघेही तहान आणि भुकेने व्याकुळ होऊन दरीत कोसळतात. तितक्यात आशीच्या ओरडण्याचा आवाज येतो. मी आताच आशीची किंचाळी ऐकली. हो, मी सुद्धा ऐकली. याचा अर्थ आपली मुलगी याच दरीत इथेच कुठेतरी आजूबाजूला आहे. मीनू समोर बघ, तिथे कोणीतरी आहे. मीनू समोर बघते. तिथे एक चेटकीण उभी आहे जिचे केस विस्कटलेले आहेत, दात बाहेर आलेले आहेत, तिचं तोंड रक्ताने बरबटलेलं आहे आणि तिथे जोराचा वारा वाहत आहे आणि अतिशय भीतीदायक आवाज येत आहे. दोघे अतिशय घाबरलेले आहेत. ही दरी माझी आहे, आम्ही इथे कुणालाही येऊ देत नाही. आमची मुलगी आम्हाला परत दे, आम्ही पुन्हा इथे कधीही येणार नाही. ही मृत्यूची दरी आहे, इथेहून कोणीही परत जाऊ शकत नाही. आम्हाला जाऊ द्या, आमची मुलगी आम्हाला परत करा. ए गात, मला मोठा आवाज आवडत नाही. मी मोठ्याने बोलणाऱ्यांना कायमचं संपवून टाकते. जेव्हा मला रात्री या दरीतून जाताना मारलं गेलं होतं तेव्हा मी सुद्धा खूप रडले होते. सगळ्यांकडे माझ्या जीवाची भीक मागत होते पण कुणीही माझं काहीही ऐकलं नाही. आता मी कुणालाही सोडणार नाही. मारून टाकेन सगळ्यांना, मारून टाकेन. त्याने रागस मुलीने तुझं काय वाईट केलं आहे? माणसांना मारणं ही आता माझी आवड झाली आहे. हे सगळं करताना मला खूप मजा येते. चेटकीण रवी आणि मीनूच्या समोरच आशीला मारून टाकते आणि मीनू आणि रवीला सुद्धा गळा दाबून ठार करते. संपूर्ण दरीत आक्रोश आणि किंकाळ्यांचा आवाज घुमत राहतो. कुबड्या घेऊन फिरणारं भूत शिकारीच्या शोधात सुनसान आणि निर्मनुष्य भागात आपल्या कुबड्यांचा आवाज करत फिरताना पाहिलं गेलं होतं. सुधीर लखनौच्या एका ऑफिसमध्ये कामाला होता. त्याचे आई वडील खूप वर्षांपूर्वीच देवाघरी निघून गेले होते. गावातली जमीन आणि घराचा त्याला काहीही उपयोग नव्हता. विचार करतोय आपली गावातली जमीन विकून शहरात एक नवीन घर घ्यावं. जसं तुला योग्य वाटेल तसं कर.
गावातली जमीन विकून इतके पैसे नाही मिळाले जेणेकरून तो शहरात एक चांगलं घर घेऊ शकेल. राहू दे, आता घर विकत घ्यायला नको. थोडे आणखीन पैसे साठले की मग विकत घेऊ. आपल्याला पुन्हा भाड्याच्या घरातच राहावं लागेल. त्या काळी गोमती नगर मध्ये खूपच कमी लोक राहत असत. जी एखाद दोन दुकानं उघडी असायची ती 10 वाजल्यानंतर बंद होत असत. गोमती नगर मध्ये घराचं भाडं सुद्धा कमी होतं, म्हणूनच ते तिथेच एक घर भाड्याने घेतात. तिथे रात्रीच्या वेळी अतिशय सामसूम असे. सुधीरला ऑफिसमधून घरी यायला बऱ्याचदा उशीरही होत असे. सुधीर घरी आल्यावर ती शेजारणीने सांगितलेली हकीकत त्याला सांगते. वेडी आहे ती. हल्लीच्या काळात भूत प्रेत कुठे राहिली आहेत? माणसांच्याच राहण्याची जागा नाहीये, तिथे भूत कुठे राहतील? त्यांना नवीन घरात येऊन 2 दिवस झाले होते. तिसऱ्या दिवशी सुधीर घरी येतो तेव्हा, चला गच्चीवर जाऊया. जेवण झाल्यावर दोघेही गच्चीवर जातात. दूर दूर पर्यंत कुणीही दृष्टीस पडत नव्हतं. चारही बाजूला फक्त शांतता होती. अधून मधून कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज त्या शांततेला भंग करत होता. तेव्हा अचानक दोघांची दृष्टी लांबून येणाऱ्या एका प्रकाशाकडे जाते. हा परिसर तर खूपच भीतीदायक आहे. तेव्हा त्यांनी पाहिलं की तिथे एक माणूस येतो. त्यांच्या घराजवळच एका खड्ड्यात एक मृतदेह ठेवून वरून माती टाकून तो तिथून निघून गेला. चल खाली जाऊयात, कुणास ठाऊक ते लोक कोण आहेत. दोघेही गपचूप खाली आपल्या खोलीत येतात. सकाळी सकाळी सुधीरने किरणला जागा केलं. चल ती जागा तरी बघून येऊया जिथे ती गाडी येऊन थांबली होती. जेव्हा दोघे तिथे पोहोचतात तेव्हा त्यांना दिसतं तिथे खूप मोकळी जागा होती आणि खड्ड्यावर पसरलेली माती अजूनही ओली होती आणि त्या ओल्या मातीमध्ये कुबड्यांच्या खुणा दिसत होत्या. बरं झालं आपण इथे घर खरेदी केलं नाही. आपल्या घरापासून इतक्या जवळ मृतदेह पुरून गेलेत. ते कुबड्यावालं भूत तर नव्हतं ना. त्या दिवशी ऑफिसला जाण्याआधी सुधीर त्याच्या एका मित्राला नसीरला भेटतो आणि त्याला सगळी हकीकत सांगतो. मला अजिबात भीती वाटत नाही, पण किरण बऱ्यापैकी घाबरलीये. तसं तर भीती बाळगण्याचं कारण नाही. मी पीर बाबाच्या मजारीवरच्या मौलवी साहेबांबद्दल खूप ऐकलंय. असं म्हणतात की अनेक प्रेतात्मे आणि संबंध त्यांच्या काबूत आहेत. ते दोघं मजारीवर जातात. त्यांना पाहताच मौलवी साहेब म्हणतात, ये असं दिसतंय की एखाद्या भूताची भीती तुला इथे घेऊन आली आहे. सुधीरने सगळी हकीकत त्यांना सांगितली. त्यानंतर मौलवी साहेब डोळे मिटून काहीतरी पुटपुटत बसतात आणि मग त्यांनी सुधीरला सावध केलं. रात्रीच्या वेळी जर कोणी दार वाजवलं तर कधीही उघडू नकोस. का? प्रत्येकाचं उत्तर नसतं, बस मी सांगतो तेवढा ऐक. मौलवी साहेब सुधीरला एक डबी देतात. जर एखादं संकट समोर येऊन ठाकलं तर यातले तांदूळ त्या प्रेतात्म्यावर टाक. सुधीरला आता थोडी काळजी वाटू लागली होती. घरी गेल्यावर तो सगळी हकीकत किरणला सांगतो. पण असं का म्हणाले ते? हा भाग निर्मनुष्य आहे, जास्त लोक सुद्धा राहत नाही तिथे. कदाचित कुबड्या भूताबद्दल त्यांनी सुद्धा ऐकलं असणार. त्यांना या घरात येऊन 1 आठवडा झाला होता. सगळं सुरळीत सुरू होतं. त्या दिवशी अमावस्येची रात्र होती आणि उकाडा सुद्धा खूप वाढला होता. रात्रीचे 2 वाजले होते. अचानक किरणला कुणीतरी तिची उशी ओढत असल्याचा भास झाला. ती झोपेतच बडबडू लागते. काय रे सुधीर, झोपू दे ना मला. तिने पाहिलं तर सुधीर गाढ झोपलेला होता. ती डोळे मिटून झोपण्याचा प्रयत्न करू लागली तेव्हा तिला कुणीतरी गच्चीवर कुबड्या घेऊन चालत असल्याचा भास झाला. ती तशीच पडून राहिली. मग काहीतरी विचार करून ती खिडकी बंद करण्याकरता उठली तेव्हा तिने पाहिले की खिडकीच्या बाहेर कुबड्या घेऊन चालणारी एक भयानक आकृती तिला तिच्या धगधग त्या डोळ्यांनी पाहत होती. ती भीतीने किंचाळू लागली. तेव्हा सुधीरला सुद्धा जाग आली. काय झालं? तो बघ, तो आलाय. खिडकी बंद कर ना प्लीज. कोण आला? काय बघून एवढं किंचाळलीस तू? तेव्हा किरण सगळी घटना सुधीरला सांगते. मला तर तिथे कोणीच दिसलं नाही. तुला भ्रम झाला असेल, शांतपणे झोप बघू. दुसऱ्या रात्री सुधीर लवकर झोपी गेला होता. रात्रीचे 2 वाजता कुणाच्या तरी खिडकी वाजवण्याच्या आवाजाने किरणला जाग आली. आदल्या रात्रीचा प्रसंग आठवून किरणला घाम फुटला. ती ताबडतोब सुधीरला उठवते. तो देखील आवाज ऐकतो पण तो खिडकी उघडत नाही. थोड्या वेळाने त्यांना जाणवलं की कुबड्या घेऊन चालण्याचा आवाज दूर जात आहे. 2-3 रात्री त्यांना व्यवस्थित झोप मिळाली नव्हती. किरण काळजीत तशीच पडून होती. तिचे डोळे बंद होते. सुधीर झोपी गेला होता. त्याच वेळी तिला जाणवलं की खिडकी पुन्हा हलत आहे. यावेळी किरणने पटकन उठून खिडकी उघडली आणि पाहते की बाहेर तो उभा आहे. कोण आहेस तू आणि काय हवंय तुला?
तेव्हा तो इतक्या मोठमोठ्याने हसला की सुधीरला सुद्धा जाग आली. मी कोबड्यावाला भूत आहे. तुम्ही त्या दिवशी गच्चीवरून जे पाहिलं होतं त्याचे परिणाम तुम्हाला भोगावेच लागतील. आता तुझी पाळी आहे. असं म्हणताच त्याने आपला हात पुढे केला आणि किरणची मान पकडून तिला बाहेर ओढून घेतलं. सुधीरला मौलवी साहेबांनी दिलेल्या डबीची आठवण झाली. ती डबी नेमकी कुठे ठेवली आहे हे त्याला आठवतच नव्हतं. कशी बशी ती डबी त्याला सापडते आणि सुधीर त्या भूताच्या मागे जाऊ लागतो. तोपर्यंत ते भूत किरणला घेऊन कुबड्यांचा आवाज करत खूप लांब निघून गेलेलं असतं. सुधीरला मागून येताना पाहून, तुझ्या हातात जे काही आहे ते फेकून दे. जर तू तिला नाही सोडलंस तर या डबीतले सगळे तांदूळ काढून तुझ्या अंगावर टाकेन. असं म्हणून सुधीरने ती डबी पकडलेला हात वर केला तेव्हा ते कुबड्यावालं भूत किरणला घेऊन परत आलं. तिला सोडून दे आणि तुझ्या जागी निघून जा. भूताने सुधीरकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि किरणला सोडून दिलं. आणि त्याच वेळी त्या झाडाखालची जमीन एखाद्या दरवाजेप्रमाणे उघडली. त्या खड्ड्यात जात असतानाच भूत म्हणालं, आज जर ती डबी तुझ्याकडे नसती तर तुम्हा दोघांनाही मारून टाकलं असतं मी. सुधीरला कोणतीही जोखीम पत्करायची इच्छा नव्हती. म्हणूनच ते भूत त्या खड्ड्याच्या आत जाताच त्याने ती डबी उघडली आणि त्यातले काही तांदूळ त्या खड्ड्यात टाकले. त्याच वेळी तिथेच आजूबाजूला काही लोकांच्या किंकाळण्याचे आवाज येऊ लागले आणि दोघे भीतीने थरथरू लागले. रात्रीच्या अंधारात एकीकडे कुत्र्याच्या विव्हळण्याचे आवाज आणि दुसरीकडे भूतांचा आक्रोश. सुधीर डबीतले थोडे तांदूळ शिल्लक ठेवून बाकीचे त्या ठिकाणी पुन्हा टाकतो. सगळी झाडं जोर जोरात हलू लागली. कदाचित ती भूत त्यांचा राग व्यक्त करत होती. अचानक सगळीकडून त्यांचा आक्रोश ऐकू येऊ लागला आणि हळूहळू सगळं शांत झालं. मी सांगत होते तेव्हा तू माझ्या बोलण्याची मस्करी उडवलेलीस. तुझ्या सांगण्यावर विश्वास होता म्हणूनच मी मौलवी साहेबांकडून ती डब्बी घेऊन आलो होतो. जर ती डब्बी आज आपल्याकडे नसती तर आपलं काय झालं असतं कुणास ठाऊक. सुधीर आणि किरण घरी येतात आणि सुटकेचा निश्वास सोडतात. सुधीर मनातच निसार आणि मौलवी साहेबांचे आभार मानतो. दुसऱ्या दिवशी ते हे घर सोडून दुसऱ्या ठिकाणी घर भाड्याने घेऊन राहू लागतात.